कन्नड शहरातील बुधवार पेठेत गेल्या महिन्यात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटात घरातील 600 रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते, तर अनेक जण या स्फोटात जखमी झाले होते. या कुटुंबाला एक सामाजिक भावनेतून आर्थिक मदत म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सातारा समन्वयक, कराड नगर परिषदेचे माजी नगरसेवक इंद्रिज गुजर यांच्या वतीने आज घरगुती किटचे वाटप करण्यात आले. यावेळी कराड शहर उपप्रमुख शेखर बर्गे, जयाभाऊ सूर्यवंशी, जयवर्धन देशमुख, नदीम पालकर, दक्षिण विभाग प्रमुख अमोल कनसे, शशिकांत शिंदे, तसेच कैलासाशी संजय वायदंडे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रमेश वायदंडे भाऊ, उदय सातपुते, हरीश वायदंडे, राज कांबळे यांची यावेळी उपस्थिती होती. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांच्या मार्फत आज बुधवार पेठ कराड येथे गॅसफोट झालेल्या कुटुंबियांना आपण आज घरोपयोगी वस्तूंचं किट दिलेलं आहे. शिवसेनेचं असं एक नारा आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण या एकाच हेतूवरती आम्ही हे कार्य करत आहोत. तरी या कुटुंबियांना आर्थिक मदतीची पण गरज आहे, तरी सर्व समाजाकडून आपण त्यांना मदत गोळा करून द्यावी किंवा आपण गोळा करू शकतो यासाठी आम्हाला मदत करावी अशी मी विनंती करतो. जय महाराष्ट्र. उद्धव बाळासाहेब ठाकरे, ठाकरे गटाचे उपक्षेत्र प्रमुख म्हणून शेखर बर्गे. आता या समाजावर एक झालेला मोठा घाला होता, त्यासाठी या समाजात कुणीतरी पुढे येऊन समाजातलं समाजाचं काम करण्यासाठी एकमेकाच्या मदतीचा हात देण्यासाठी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आम्हाला जी कल्पना दिलेली आहे, पहिलं समाजकारण नंतर ते राजकारण, त्यासाठी आज दुवारपेठेत येऊन आम्ही ह्या गरीब कुटुंबांना मदत केलेली आहे.